नमस्कार मित्रांनो, आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आता जस्ट थोड्या वेळापूर्वी अबीरचा शाळेचा पहिला दिवस हा व्हिडिओ अपलोड करून झाला आहे, आणि आता मी निघतो आहे गावाला. आज आहे शनिवार, तर पप्पांना आणि मला दोघांना बी सुट्टी आहे, आणि गावाला जाण्यामागं पप्पांचा एक प्लॅन आहे, सो तो एक्झिक्यूट करायचा आहे आणि म्हणून निघायचं. मित्रांनो, आता मी पोचलो इकडे गावाला मळ्यामध्ये. श्रीरामाच्या मंदिरापाशी आता दर्शन घ्यायचं आणि निघायचं घरी. मित्रांनो, मी आता पोचलो इकडे घरी, आणि हा बाब्या नेहमी सारखाच भुतळ्यावानी खायला भेटून मी कमीच त्याला पडतंय, आता खाण्यावर भांडत बसलाय. मित्रांनो, आता आम्ही आलो शेतामध्ये, म्हणजे पप्पांनी आम्ही दोघं फेरफटका मारतोय. हे वरतून फक्त फुल स्लीवचे शर्ट घातले, जेणेकरून या पात्यांनी काही इजा नको होण्यासाठी. मित्रांनो, आपल्याला जॉईन केले मारुती नानाने, तर आपण जाणार आता खालच्या शेतामध्ये. तरी माती दुसऱ्यांदा ते खत आणि माती मिक्स करायची, आणि मग त्याला परत खड्डा घ्यायचा आणि तिथे खाल्ला. मित्रांनो, आता आलो इकडं वरती रानामध्ये, आणि खूप असं ऊन आहे. तलावाला थोडंफार कुठे पाणी आलेलं आहे, एकच मिनटं. हां, तलावाला थोडंफार कुठे पाणी आलेलं आहे दिसतंय, जरा पाऊस एवढा झाला नाही आहे. आणि आता इथेच साईडला मेथी काढायचं काम चालू आहे तिकडे त्या ठिकाणी, आणि हे आपला तलाव. हे सगळं मेथी काढण्याचं काम चालू आहे. तर मित्रांनो, मी आलो इथं कुऱ्हाड घ्यायला. या शेडमध्ये कुऱ्हाड आहे, आणि चावी या निंबाच्या झाडाखाली खालच्या बाजूला कुठेतरी दगडामध्ये ठेवली. सो इथे ओके, हे बघा ही भेटली चावी. आता हे शेड ओपन करायचं, त्यातून कुऱ्हाड घ्यायची, का तर सुतळी कट करण्यासाठी. मित्रांनो, आपण आता इको मधून ह्या मेथीची गड्डे आणल्या वरतून. आता हे आम्ही गाळ काढतोय सगळ्या मेथीत. बोल बापरे, ताडे तू तर बरं भाषा चेंज करून टाकली यार. अरे अभिषेक दादा, हे कॅरेट घेऊन बघ रे. बघ हे ना, हे असं वाटायचं, आणि मग नंतर ना तू तुला वाटण ती डिझाईन कर, कॅरेट आणून देत जा ना. मी आलोय का? तुझा आवाज आला ना. मी नाही ना. मित्रांनो, संध्याकाळचे तर 6:30 वाजलेत, अजून अर्धा तास काम चालेल मेथी काढण्याचं. पण पप्पा आणि मी आम्ही दोघं आलो इकडे फेरफटका मारायला पूर्ण शेतावरती. आता मी आई इकडे इष्टाफळाच्या बागामध्ये. तुम्ही बघू शकता हा इष्टाफळाचा बाग, एक ऑलमोस्ट आय थिंक 550 ते 600 झाडं आहेत इष्टाफळाची. आपल्याकडे चुकून पाहिजे, आपण कवळे आले.
आपला जो बनायचं ना हा टोमॅटोचा प्लॉट आहे आणि याला एक महिने झाले पूर्ण, तर काही दिवसांनी मे बी हा आता बांधलेला येऊन जाईल. तर आता मंडळी निघली सगळी घरी, तर कामावर उठली, संध्याकाळच्या वेळ झाल्या. मित्रांनो, तर सगळी लोक निघली घरी, म्हणजे गेली घरी, गाडी गेली भरून, ट्रॅक्टर गेला भरून, पण जागा नव्हती. तर आता मी निघलोय चालत चालत, एक हार्डली 10-15 मिनिटं लागतील मला घरी पोचायला. चला एकटंच निघूया, आरामात निवंतामध्ये कॅमेराही काढता येईल, बिंदा शूट तरी करता येईल. कारण हे जेव्हा शूट करतो आजूबाजूला कोण ना कोणतरी असतं, मग ते एक वेगळ्या प्रकारचं एक दडपण असतं, अरे बोलू का नको. तर आता एकटा आहे आणि मोकळेपणाने बिंदास मी बोलतो आहे, काहीच वाटत नाही मला, पूर्ण मोकळं सुनसन हे बघा. आणि म्हणून मी म्हटलं की यार तुम्ही जावं सगळ्यांनी निघून पुढे, मी एकटा मागून येतो. ते आता 10 मिनिटात पोचू घरी. मुळात गावाकडे दिवस असाच असतो, एक साधारणतः जेव्हा संध्याकाळ होण्याचा टाईम येतो किंवा जेव्हा सूर्य पूर्णपणे मावळतो तेव्हा सगळे आपल्याला घरी निघतात. आता जायचं घरी, पटापटा जेवण करून घ्यायचं आणि 8-8:30 वाजले की डायरेक्ट झोपायचं.